नमस्ते या व्हिडिओमध्ये आपण परिमळ धड्याचे स्वमत व अभिव्यक्ती हे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत लिहिलेले सर्व उत्तरे यामध्ये दिलेली या आहे यामध्ये स्वमत एक बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर बहिणाबाईंचे साहित्य मराठी साहित्य क्षेत्रात खळबळ माजवणारे ठरले पठडीतल्या साहित्यातून वेगळ्या मार्गाने जाणारे व उच्च प्रतिभेचा उत्तम आविष्कार असणारे हे साहित्य आजही तेवढ्याच आवडीने वाचले जाते साहित्य हे त्या त्या काळचे प्रतिनिधित्व करत असते असे म्हटले जाते मात्र बहिणाबाईंचे काव्य हे सर्व कालानुरूप असल्याचे लक्षात येते त्यांच्या काव्यातील विलक्षण प्रतिभा त्यातील सुभाषिते त्यातील महाकवीलाही लाजवणारे तत्त्वज्ञान भाषेतील गोडवा बोलीभाषेचा समर्थपणे केलेला वापर ग्रामीण व वा कृषी संस्कृतीचे केलेले वर्णन हे त्या काळात जेवढे रुचीने वाचले जाई तेवढ्याच रुचीने आजही वाचले जाते आपल्या उपरोधिक शैलीला कारुण्य व सहानुभूतीची जोड देऊन त्यांनी माणुसकी भूतदया इत्यादींविषयी केलेले भाष्य हे तत्कालीन वास्तव मांडत होते पण त्याद्वारे दिलेले संदेश आजच्या पिढीला देखील प्रेरक ठरताना दिसत आहे त्यांच्या साहित्यातून बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवींची प्रतिभा प्रत्यय येते मराठी वाग्मयात अमर असलेली सर्वकालबाधित सुभाषिते त्यांच्या काव्यात विखुरलेली आहे भाषा आणि विचार या दोहोंचा सुवर्ण संगम त्यांच्या काव्यात आहे ते शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाचा पुरस्कार करणारे आहे त्यामुळेच ते जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे ठरलेले आहे दोन बहिणाबाई शेतात निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थच लिहा उत्तर आहे बहिणाबाई या अशिक्षित निरक्षर मात्र तरीही प्रतिभावंत कवयित्री होत्या त्यांच्यातील ही प्रतिभा दैनंदिन कामे करताना त्याच्या मुखातून काव्याच्या रूपाने बाहेर पडत असे त्यासाठी त्यांना वेगळा वेळ काढावा लागत नसे काव्य त्याच्या अंतरी कायम असे बहिणाबाई कृषी संस्कृती जगणाऱ्या आणि ती अनुभवून त्यातून काव्यनिर्मिती करणाऱ्या महान कवयित्री होत्या त्यांचे काव्य त्यांच्या दैनंदिन कामामध्ये दडलेले होते ही कामे करताना निर्माण झालेली प्रत्येक भावना त्यांच्या काव्यातून व्यक्त होई त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीमुळे त्यांना शेती निसर्ग यांतील प्रत्येक गोष्टीत विलक्षणता दिसे शेतावर जाताना वाटेत लागणारी झाडे पाणी फुले पक्षी भेटणारी माणसे सारे काही त्यांच्या काव्यबंधात आपसुकस गुंफले जाई शेती व तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या काव्यात समाविष्ट होई वाटेतील प्रत्येक गोष्ट त्यांना काव्यनिर्मितीची प्रेरणा व काव्याचा विषय मिळवून देई काव्य प्रतिभा मुळातच ठायी असल्याने बहिणाबाई घरातून बाहेर पडल्यापासून प्रत्येक गोष्टीत त्यांना काव्य गवसे त्यामुळेच बहिणाबाई शेतात निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर अशी स्थिती निर्माण होईल माणसा माणसा कधी हशीन माणूस या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दात लिहा उत्तर बहिणाबाई यांचे काव्य म्हणजे माणूस की कृषी संस्कृती ग्रामीण भाव विश्वाचे अगदी जवळून दर्शन घडवणारे साहित्य आहे प्रस्तुत कवितेत बहिणाबाईंनी सद्यस्थितीचे वर्णन करताना हरवत चाललेल्या माणुसकीवर भाष्य केले आहे त्यांनी माणसाला या कवितेच्या ओळींच्या रूपात विचारलेला प्रश्न फार बोलका आहे सध्याच्या युगात मानव सतत सुखाच्या शोधात फिरत आहे स्वार्थाचाच विचार करून स्वतःचा फायदा करून घेत आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी तो माणसांबरोबरची आपली नाती तोडत आहे माणसा माणसांमधील ऋणानुबंध दुरावत चालले आहे स्पर्धेत धावताना माणसाचे रूपांतर हिंस्र पशूमध्ये होताना दिसत आहे पाय खेचण्याच्या वृत्तीमुळे मानवता रक्तबंभाळ झाली आहे प्रत्येक गोष्टीसाठी मानव एकमेकांशी पशुप्रमाणे लढू लागला आहे केवळ स्वार्थाला केंद्रस्थानी ठेवून मानव स्वतःची वाट भटकू लागला आहे अशा माणसाने पुन्हा एकदा माणूस म्हणून जगलेली कवयत्रीला पाहिजे आहे पुन्हा एकदा माणसांची गावे नगरे स्थापित व्हावीत असे तिला वाटत आहे निस्वार्थीपणा व प्रेमाचा पायावर उभारलेला माणसांचा समाज तिला पाहायचा आहे त्यामुळेच ती माणसाला माणसा माणसा कधी होशील माणूस अशी होशी, असा प्रश्न ती विचारत आहे प्रश्न चार अभिव्यक्ती त्यामध्ये अ आकडा प्र के अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा उत्तर आहे प्र के अत्रे आपल्या उपरोधिक विनोदी लेखनशैलीकरता विशेष प्रसिद्ध असले तरीही त्यांनी बहिणाबाईंच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाला दिलेली प्रस्तावना यापेक्षा वेगळ्या धाटणीची असलेली जाणवते प्र के अत्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे बहिणाबाईंच्या अमर्यादित काव्यप्रतिभेला शब्दबंधात कैद करण्याचा केलेला प्रयत्न आहे विलक्षण काव्यप्रतिभा शब्दबद्ध करण्यास कठीण असली तरीही अत्रेयांनी ती लिलया आपल्या शब्दातून मांडलेली दिसते उत्तम भाषाशैली आणि भावपूर्ण शब्दरचना या वैशिष्ट्यांनी ही प्रस्तावना समृद्ध झालेली दिसते एका दृष्टिक्षेपात बहिणाबाईंच्या काव्याचे सामर्थ्य वर्णन करण्यासाठी असंभव गोष्ट प्र के अत्रे यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेली दिसते त्यांच्या निवेदनात्मक भाषाशैलीमुळे प्रस्तावना स्मरण सुलभ झाली आहे बहिणाबाईंच्या काव्यात्मकतेचा घेतलेला अचूक वेद लक्षणीय ठरतो बहिणाबाईंची भाषा वैशिष्ट्ये अचूकपणे टिपत काव्याची सर्वसमावेशकता अचूक आणि मोजक्या शब्दांत मांडण्याचे अवघड काम अत्रे सुलभतेने करताना दिसतात बहिणाबाईंच्या काव्यात उत्तम नमुन्यांच्या आधारे त्यांच्या सर्व व्यापक विस्ताराला एका छताखाली आणण्याचे कार्य प्र के अत्रे यांचे लेखन करताना दिसते सोन्याची खाण मोहरांचा हंडा बावन कशी सोने तानक्या सोपान देदिप्यमान श्रीमंती मानूस असून कानुस झाला कारुणिक चोपडी कल्पनेचा गोडवा शिगोशिग ओथंबलेला इत्यादी शब्दसमूह प्रखेयत्रे यांच्या भाषेची सौंदर्यस्थळे आहे भूतदया मानवता कृतज्ञता इत्यादी मानवी मूल्ये बहिणाबाईंच्या साहित्यातून अचूक हेरून ती शब्दबद्ध करणे हे कौशल्याचे काम त्यांनी सहजपणे केलेले दिसते त्यामुळे त्यांचे लेखन अधिक आकर्षक झाले आहे प्रस्तावनेचा शेवट संदेशपर निष्कर्षाद्वारे करून त्यांनी प्रस्तावनेला परिपूर्णता प्राप्त करून दिली आहे यामधील आकडा बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आहे बहिणाबाईंचे काव्य म्हणजे निसर्ग पाऊस मानवी नातेसंबंध इत्यादींवर साध्या सरळ सोप्या भाषेत केलेले भाष्य होय त्यांचे काव्य म्हणजे केवळ वर वर्णन नव्हे तर त्याला तत्त्वज्ञानाचे अनेक पैलूही लाभले आहेत त्यांचे काव्य हे निसर्ग वर्णन शब्दचित्र व्यक्तिचित्र विडंबन विनोद उपदेश इत्यादी सर्व विषयांना आपल्यामध्ये सामावून घेणारे आहेत या भावनांचा उत्तम आविष्कार साधला असून कल्पनेची भरारी इतर साहित्याला लाजवणारी आहे त्यांच्या काव्याची सुलभता त्यातून मांडलेले विचार संपूर्ण मानवी समाजाकरता मार्गदर्शक आहे बहिणाबाईंच्या कविता चित्रदर्शी असून त्या संपूर्ण प्रसंगाचे घटनेचे वर्णन करतात या कवितांना गेयता लाभली आहे पाठात दिलेल्या काव्यांमध्ये उपमा अतिशयोक्ती आणि चेतन गुणोक्ती अलंकारांचा वापर केलेला दिसतो उदाहरणार्थ ऊन वाऱ्याशी खेयता एका एका कुंभातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन यातून झाडांवर मनुष्य असल्याचा आरोप करून आणि हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं या काव्यातून झाडांवर पक्षी असल्याचा आरोप करून त्यांनी चेतन गुणोक्ती अलंकार साधला आहे मानवी मनाला दिलेल्या पाखराच्या उपमेने विलक्षण आशय सौंदर्य निर्माण केलेले दिसते योग्य ठिकाणी यमक साधून त्यांनी काव्याचे सौंदर्य वाढवले आहे बहिणाबाईंचे काव्य उपहासात्मक विनोदी स्वरूपाचेही आहे त्यातून समाजाची कान उघडणी करणे माणसाला शहाणी बनवणे असे उद्देश त्या साध्य करताना दिसत आहे बहिणाबाईंच्या खानदेशी वराडी बोलीमधील साधेपणा गोडवा हा अवर्णनीय आहे त्यांच्या मधुर भाषेत त्यांनी माणसा माणसा कधी हशीन माणूस असा प्रश्न विचारून मानवतेचे महत्व वर्णिले आहे त्याचबरोबर माणूस व प्राण्यांची तुलना करून मानवाला त्या सत्यस्थितीची जाणीव करून देतात त्यांनी काव्यातून भूतदया करुणा कृतज्ञता इत्यादी मूल्ये अधोरेखित केली आहे त्यांच्या या काव्याची व्याप्ती शब्दात एकवटने अवघड होऊन बसते ई आकडा माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा उत्तर दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माणुसकीचा झरा अजूनही वाहतो आहे त्याची जाणीव करून देणारा हा प्रसंग होता वेळ सकाळी दहाची ठिकाण ठाणे रेल्वे स्थानक प्रत्येकजण लोकल गाडी गाठण्यासाठी धावत होता घड्याळाच्या काट्यानुसार पडणारी पावले अधिक वेगाने सरकत होती कोणाकडे पाहायलाही कुणाला वेळ नव्हता एका एका मिनिटासाठी स्वतःच्याच आयुष्याशी चाललेला संघर्ष जिंकण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण होता अशातच मी आजीला आणण्यासाठी स्टेशनला आलो होतो अचानक एके ठिकाणी महिला डब्याजवळ काहीसा गोंधळ ऐकू आला घोळका जमला होता आजीची गाडी उशिरा येणार होती मी जाऊन पाहिले तेव्हा एक काकू अचानक बेशुद्ध पडल्या होत्या त्या एकट्याच होत्या त्यांची परिस्थिती गंभीर वाटत होती पण जवळच्या बायकांनी मिळून त्यांना फॅनखाली आणून बसवले काही जणी त्यांना वारा घालत होत्या पाण्याची दोन तीन बाटल्याही पुढे सरसावल्या वेळेची ऑफिसला पोहोचण्याची परवा न करता त्या जणी त्या आजारी बाईसोबत होत्या त्यातील एका बाईने जाऊन स्टेशन मास्तरांना याची खबर दिली पण स्ट्रेचर येईपर्यंत वेळ जाईल या विचाराने त्यातील चार बायकांनी तिला उचलले व नजीकच्या रुग्णालयात दाखल केले तात्काळ इलाज मिळाल्यामुळे त्या काकू वाचल्या होत्या डॉक्टरांनी या साऱ्या महिला मंडळांचे कौतुक केले त्या काकूंनीही साऱ्यांचे आभार मानले मानवता हरवत चाललेल्या या समाजात मला मानवतेचे दर्शन झाले त्या खऱ्या अर्थाने माणसं असलेल्या महिलांना सलाम करून मी तेथून आजीला आणायला निघालो